दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे 2 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान तरुण युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप पर्यंत पुढे आले नाही. गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव सागर गणेश रोहणकर, वय 27 वर्ष. हा युवक सुशिक्षित बेरोजगार असून त्याच्या हाताला काम नव्हते. कोरोना सारखी महामारी संपत नाही तर आता तालुक्यामध्ये अतिवृष्टीचे संकट आले आहे. यामुळे तरुण युवक वर्गावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या मागे त्याचे आई वडील असून एक बहीण, लहान भाऊ असा आप्त परिवार आहे. पुढील तपास येवदा पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत. रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा.